आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पोलीस आणि नागरिकांच्यात नांदणी नाक्यावर वाद, वाहन लावण्याचं कारण. वाहन लावण्याच्या कारणावरून जयसिंगपुरातील नांदणी नाक्यावर नागरिक आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाल्याने पोलिसांनी चोप दिल्याने नागरिक संतापले आहेत. सगळं सांगसोंग चांगलंच चाललेलं होतं, काही प्रश्न नव्हता इथं. खरं अचानक आले गाडीच्या बाबत, गाडी इथं का थांबवल्या म्हणून विचारत होते. विचारता की नाही, पब्लिक छोटस गोळा झालं. गोळा झाल्याबरोबर कुणाला काय मिळतं त्यांना मारायला चालू केलं. त्यांनी हॉटेलमध्ये चहा प्यायला आलं होतं, नुसता गौंडी कामाला गेलेला होता माणूस. तो माणूस चहा प्यायला आला, त्याला मारहाण केले, तसा आईवर शिवा दिलेत, खानगान शिवा दिलेत. काय आम्हाला थांबवायला झाले नाही, त्यांनी एवढं रेशमध्ये होतं म्हणलं तर त्यांच्या वरती अंगावर आहे काय नाही त्यांना कळत नव्हतं काय करायचं. हे असं रोज उठून झाले तर हे तिसरा वेळा झालेला आहे. ह्याच्या आधी कवाही असा नाक्यामध्ये झालेलं नव्हतं. जयसिंगपुरातील नांदणी नाका परिसर हा शिरो पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येतो. वेगवेगळे येथे वाहने लावण्याच्या कारणावरून पोलिसांनी काही नागरिकांना मारलं असा नागरिकांचा आरोप आहे. यावरून स्थानिक नागरिक संतापले होते, त्यामुळे त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय केला होता. या प्रश्नी शिरोळ पोलीस ठाण्याचे PI श्रीकृष्ण कडक गुंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता शिरोळ पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार म्हणाले, साहेबांचं भ्रमणध्वनी क्रमांक साहेब दुपारी नसतात, स्थानिक काय म्हणतात ते पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला कायम बसणारी घटना आहे. एक पोलीस निरीक्षक जे वर्दी असलेला व्यक्ती नांदणी नाक्यावर येतो आणि नांदणी नाक्यावर राहिलेल्या गाड्या किंवा नांदणी नाक्यासमोरील आसपासच्या नागरिकांना नाहक काठीला मार आणि लाठीमार करतात आणि त्यांना आई बहिणीवर शिवाय देतात. ही महाराष्ट्राला सगळ्यात मोठी जे सदनिरीक्षण आहे आणि खलनिग्रह आहे, ही जी घटना आहे या ब्रीदवाक्याचं कुठं तर मोडीत काढण्याचा प्रयत्न. गौंडी काम करतोय, गौंडी काम करायला जाताना मी चहा प्यायला आलो होतो, चालू आहे म्हटलं तरी पण मला त्या हॉटेलमध्ये येऊन मारलेत.